नमस्कार, आपलं स्वागत आहे गरजा हिंदुस्तान मध्ये. मी विश्रांती शिंदे. आपला आजचा विषय आहे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे आणि या विधेयकाचं रूपांतर एका कायद्यात झालेलं आहे. काय आहे नागरिकत्व विधेयक कायदा? का होता ते निदर्शन? नागरिकत्व विधेयक कायदा कोणाला लागू होणार? चला तर पाहूया. एनआरसी म्हणजे काय? एनआरसी म्हणजे नॅशनल रजिस्ट्रेशन ऑफ सिटीजन, म्हणजेच भारतीय नागरिक नोंदणी प्रक्रिया. नॅशनल रजिस्ट्रेशन ऑफ सिटीजन ही प्रक्रिया 1951 मध्ये आसाममध्ये राबवली गेली. भारतामध्ये कोणता नागरिक भारतीय आहे व कोणता नागरिक बाहेरील देशातील आहे हे बघण्यासाठी ही प्रक्रिया सुरू केली होती. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक कॅब म्हणजे नक्की काय? नागरिकत्व दुरुस्ती विधेयक म्हणजे भारताच्या लगतच्या देशातील अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशातील अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्यात येणार आहे. म्हणजेच त्या देशामध्ये या नागरिकांवर अत्याचार झालेले आहेत, त्यांना उपेक्षित ठेवण्यात आलेले आहे. भारतीय नागरिकांना दिलेले अधिकार हे अल्पसंख्याकांना पुरवले जात नसून त्यांच्यावर अत्याचार झाले आहेत. ह्या घटना अनेक दिवसांपासून घडत आहेत, यासाठीच हा कायदा तयार करण्यात आलेला आहे. नागरिक दुरुस्ती विधेयकाचा फायदा कोणाला होणार नाही? श्रीलंकेमधील तामिळ, म्यानमारमधील मुसलमान आणि पाकिस्तानमधील मुसलमान या समाजांमधील लोकांना या विधेयकाचा फायदा होणार नाही. नागरिकत्व विधेयक कायदा कोणत्या राज्यांना लागू होणार आहे व कोणत्या राज्यांना नाही? भारताच्या ईशान्य भागातील म्हणजेच आसाम आणि त्रिपुरा या राज्यांना हा कायदा लागू होणार आहे. हा कायदा त्या राज्यातील काहीच भागांना लागू होणार असून त्या ठिकाणी सर्वात जास्त अल्पसंख्याकांचे स्थलांतर केले जाईल. भारतीय घटनेच्या कलम 6 मध्ये मेघालय, मणिपूर, मिझोरम आणि नागालँड या राज्यांना हा कायदा लागू होणार नाही, कारण तेथील जिल्हा परिषदा या अल्पसंख्याकांच्या हक्काची काळजी घेतात. आसाममध्ये हिंसक निदर्शनं का होत आहेत? भाषा आणि संस्कृती हा महत्वाचा मुद्दा घेऊन आसाममध्ये निदर्शनं होत आहेत. पाहायचंच उदाहरण झालं तर आसामचे मुख्यमंत्री आहेत सर्वानंद सोनवाल. सोनवाल हा तेथील समाज आहे. सोनवाल ही भाषा आणि साहित्यही आहे, परंतु बंगाली आक्रमणात सोनवाल ही भाषा लुप्त झाली आहे व या संदर्भात आता कोणतीही कामं तिथे चालत नाहीत. आसाममध्ये अनेक समाजांविरुद्ध असंच काहीसं घडत आहे. आधी भाषा जाते, मग संस्कृती जाते, मग हाताशी आलेली रोजीरोटीही निघून जाते. आसाम हा शेतीप्रधान देश आहे. उद्योगधंदे फारसे चालत नाही. शेती आणि पाणी असणाऱ्याकडेच रोजीरोटीची सुविधा असते. यासाठीच भाषा आणि संस्कृती वाचविण्यासाठी आसाममध्ये निदर्शने चालू आहेत. नागरिकत्व विधेयक कायदा लागू करायचं म्हटल्यावर देशभरात चर्चेला उधाण आलं. राजकीय घडामोडींनाही तितकंच वळण मिळालं. हा कायदा आपल्या जगण्यातला थेट प्रत्यक्ष संबंध नसला तरी तेथील आसामी लोकांना याचा प्रत्यक्ष फरक पडत आहे. हा प्रश्न तेथील इतिहासाचा, सांस्कृतिक संघर्षाचा आणि बौद्धिक विचारांचा राहिला नसून हा प्रश्न तेथे राहणाऱ्या लोकांचा बनला आहे. तुर्तास इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा गरजा हिंदुस्तान. अधिक ताज्या घडामोडींसाठी www.garzahindustan.in या संकेतस्थळाला भेट द्या. आमच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका.